कलेला वयाचं अथवा काळाचं बंधन नसतं. आवड असेल तर कला ही केव्हाही आत्मसात केली जाऊ शकते असंही म्हणतात. आणि CNKM अर्थात चित्रलीला निकेतन कला महाविद्यालय इथं पाऊल ठेवतानाच याची प्रचिती देतं. अगदी 4 वर्ष वयोगटापासून ते प्रत्येक वयोगटातील व्यक्ती इथं चित्रकलेचे धडे घेऊ शकते. हो, पण केवळ छंद म्हणून नाही तर चित्रकलेसारख्या कलेतून व्यावसायिकतेचे धडेही इथं दिले जातात. आणि आजच नाही तर गेल्या 55 वर्षांपासून हे कार्य अखंडपणे सुरू आहे. पुण्यातील उमेश गुप्ते यांनी 1960 साली जेव्हा ही संस्था स्थापन केली तेव्हा केवळ 2 विद्यार्थी त्यांच्याकडे शिकत होते. ज्या काळात चित्रकलेचा व्यावसायिक कौशल्य म्हणून विचारही केला जात नव्हता त्या काळात उमेश गुप्ते यांनी मोठ्या निष्ठेनं आणि चिकाटीनं या कलेचा प्रसार केला. 1960 साली चित्रकलाला विशेष महत्व नव्हतं, पण मुलांनी करिअर काहीतरी घडवावं या उद्देशानेच केवळ या संस्थेची स्थापना केली. आज माझे विद्यार्थी अनेक देशात परदेशात वेगवेगळ्या स्थानावर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी स्थापन झालेले आहेत, याचा मला आणि संस्थेलाही निश्चितच अभिमान आहे. आज 55 वर्षांनंतर त्यांनी लावलेल्या या रोपाचा वटवृक्ष झालाय. गेल्या 55 वर्षात हजारो विद्यार्थी या चित्रलीला निकेतन कला महाविद्यालयातून विविध कोर्सेस करून बाहेर पडले. आज CNKM मध्ये बाल चित्रकलेपासून ते एलिमेंटरी इंटरमिजिएट सारख्या शासकीय परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक अभ्यासक्रम घेतले जातात. तसंच ऑइल पेंटिंग सारख्या वर्गापासून ते डिजिटल आर्ट पर्यंत व्यावसायिक अभ्यासक्रम देखील शिकवले जातात. त्यामुळे इथे येणाऱ्या विद्यार्थ्याला आपल्या कलेमधूनच आपल्या करिअरची दिशा प्राप्त होते. इथून बाहेर पडून ते कला क्षेत्रामध्ये उत्तम करिअर करू शकतात. आफ्टर 10th स्टँडर्ड नंतर मी फाउंडेशन कोर्सला इथे ॲडमिशन घेतली. त्यानंतर मग मी ॲज अन करिअर म्हणून मग गेमिंग आणि ॲनिमेशनमध्ये आलो. आज माझं स्वतःचं गेमिंग कंपनी आहे पुण्यामध्ये, एक छोटा सेटअप आम्ही रन करतो आहे. मी ॲनिमेटेड फीचर फिल्मवरती काम केलं आहे ॲज अन प्रोडक्शन मॅनेजर म्हणून, पण त्यासाठी संस्थेचा खूप हातभार आहे. कोणत्याही शिक्षण पद्धतीमध्ये काळानुसार बदल केले पाहिजेत आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी या महाविद्यालयाकडून सतत नवीन बदल करण्यात आले. चित्रकलेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत डिजिटल आर्ट सारखे कोर्सेस सुरू करण्यात आले. याबरोबरच कलेचा बेस अगदी पक्का करून घेणारा फाउंडेशन हा अभ्यासक्रमही इथं शिकवला जातो, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला चालना तर मिळतेच, मात्र व्यवसायात कलेचा वापर कसा करता येईल याची दिशा देखील प्राप्त होते. आमच्या कलाविश्वामध्ये आम्ही वेगवेगळे बाहेर व्हिजिट वगैरे घेतो आणि आत्ताच आम्ही मध्ये साताऱ्याला औंधला गेलो होतो, तर तिकडे सुद्धा म्हणजे जे म्युझियम वगैरे आहे तिथले खूप काही माहिती आम्हाला सरांमुळे कळाली. म्हणजे माहीत नव्हतं की तिथे इतकं काही कलेचं मोठं विश्व असतं. हे या कल म्हणजे इथे ॲडमिशन घेतल्यानंतर ना आम्हाला एवढं सगळं काही कळालं. अगदी बालपणापासून चित्रकलेचे धडे गिरवल्यामुळं विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळून त्यांच्या परिपूर्ण विकासाला चालना मिळते. एवढंच नाही तर अभ्यासातही प्रगती झाल्याचं पालक सांगतात. इथे कम्प्युटर ड्रॉइंग शिकवल्यामुळे त्याच्या पुढे जाऊन त्याला खूप फायदा होऊ शकेल. कदाचित कम्प्युटर ड्रॉइंगमध्ये किंवा कलेच्या क्षेत्रात तो अजून खूप करू शकेल असं वाटतं आहेत ना मला, कारण इथे खूप छान पद्धतीनं शिकवतात क्लासमध्ये. आवड मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आत्ता त्याच्यामध्ये, आणि इथे कॉम्प्युटर ड्रॉइंगही शिकवतात त्यामुळे कॉम्प्युटरचंही थोडं थोडं त्याला ज्ञान मिळायला लागलं, ज्याचा उपयोग त्याला आत्ता शाळेत होतोय. गेल्या 55 वर्षांपासून कलेला वाहून घेतलेल्या या संस्थेला 2000 साली शासन मान्यता मिळाली. याच संस्थेतून शिक्षण घेतलेले शशांक गुप्ते आता या संस्थेला नवी ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. चित्रकला ही केवळ छंद म्हणून न राहता तिचा कौशल्य विकास म्हणून प्रसार व्हावा यासाठी अनेक वेगवेगळे उपक्रम त्यांनी सुरू केले. संस्थेच्या वतीनं राज्य पातळीवर घेण्यात येणारे चित्र उत्सव आणि कला विश्व त्याचंच एक उदाहरण.
विशेषतः शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या चित्र उत्सव या स्पर्धेला विविध शाळा आणि विद्यार्थ्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळतो. त्याचप्रमाणे उगवत्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणारा उत्सव म्हणून कला विश्वची ख्याती आहे. अशा विविध माध्यमातून समाजातील प्रत्येक स्तरापर्यंत ही कला पोहोचवण्यासाठी CNKM प्रयत्नरत आहे. काळाची गरज ओळखून संस्थेनं आपली www.cnkmpune.in ही वेबसाईट तयार केली आहे. तर खास नेटिझन्ससाठी CNKM पुणे हे फेसबुक पेजही तयार करण्यात आलं आहे. जे कोर्सेस चित्रलीला निकेतनमध्ये ऑलरेडी चालू होते त्याच कोर्सेसमध्ये आणखीन नवीन पद्धतीचे कोर्सेस ॲड केले गेले. जसं बालचित्रकला ही पहिल्यापासून होती पण त्याच्यात कम्प्युटर ॲप्लिकेशन ॲड केलं गेलं की जे मुलांना आज टेक्नॉलॉजी म्हणून माहीत पडायला पाहिजे. ग्रेड एक्झाममध्ये नवीन असाइनमेंट असतील किंवा शासनमान्य जे कोर्सेस होते फाउंडेशन ATD किंवा आर्टिस्टिक जे काही ऑइल अँड ॲक्रिलिक हा जो प्रकार होता किंवा कॅनव्हास पेंटिंग आपण ज्याला म्हणतो त्याच्यामधली स्पेशलायझेशन आणि ह्याच्या जोडीला आज जी मुलं 4 वर्षाचा अप्लाईड आर्टचा कोर्स करतात पण त्यांना मार्केटमध्ये किंवा पास होऊन बाहेर पडल्यानंतर ॲप्लिकेशनची किंवा टेक्नॉलॉजीची किती गरज आहे हे माहीत नसतं तर अशा जोडीने डिजिटल आर्टची सुरुवात करण्यात आली. कोणताही बदल घडवताना तो कागदावर घडवणं सोपं असतं परंतु ते प्रत्यक्षात घडवणं अवघड असतं. त्यासाठी गरज असते ती आश्वासक हातांची. आज तेच आश्वासक हात लाभल्यामुळे चित्रलीला निकेतन कला महाविद्यालय या संस्थेचा CNKM नावाने ब्रँड निर्माण होतोय. अश्विनी पवारसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.